आहे तरी कोण या धनुष्यबाणाचा खरा हकदार? राज्यात सत्ता पलटवून 100 दिवसांचा कालावधी ओलांडला तरी अजून या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं की पक्षाचं निवडणूक चिन्ह वापरण्याचा खरा हक्क कोणाकडे आहे. नमस्कार, मी शशांक देशमुख स्वागत करतो आपलं शॉर्ट न्यूज मराठीमध्ये. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शनिवारी दुपारी 2 वाजेपर्यंत आपले कागदपत्रे व पुरावे सादर करण्यासाठी सांगितले होते. तर शिंदे गटाने शुक्रवारी सायंकाळी आपल्या शपथपत्रांचे गठ्ठे आयोगाच्या दिल्ली येथील कार्यालयात जमा केले. आता दोन्ही पक्ष खूप प्रयत्न करत आहेत की निवडणूक चिन्हाचा निकाल लवकरात लवकर लागा, कारण अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे आणि या निवडणुकीत पक्षाचे चिन्हे आपल्याला मिळावे म्हणून दोन्ही गट कामाला लागले आहेत. 27 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला महाराष्ट्रातील खरी शिवसेना कोण हा सवाल असताना एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे यांचे पक्षचिन्हे कोणाकडे द्यायचे हा ठरवण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. पक्षाच्या चिन्हावर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या दाव्यावर निर्णय घेण्यापासून निवडणूक पॅनलला रोखण्यासाठी याचिका दाखल करणाऱ्या उद्धव ठाकरेंना हा निर्णय मोठा धक्का आहे. मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर ठाकरेंचे पूर्ण लक्ष पक्षाकडे व कार्यकर्त्यांकडे वळाले, म्हणून सहानुभूतीच्या या लाटेची आगामी निवडणुकीत त्यांना मदत होईल. तसेच बाळासाहेबांचे वारसदार असल्यामुळे जुन्या शिवसैनिकांची त्यांना साथ पाहायला मिळत आहे. चिन्ह जर ठाकरे कायम ठेवू शकले तर त्या चिन्हाचा फायदा याआधी झालेल्या निवडणुकीप्रमाणे त्यांना होईल. शिंदेच्या बाजूने हा निकाल लागला तर बाळासाहेबांचे हिंदुत्व हेच आमचे हिंदुत्व असे एकनाथ शिंदे गट म्हणत असताना त्यांना आगामी निवडणुकीत पारंपरिक चिन्हाचा अपसुक फायदा हा शिंदे गटाला होणारच आहे. यावर्षी जूनमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले. शिंदे यांनी इतर 39 आमदारांसह भाजपाच्या पाठिंब्याने राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचीनुसार शिंदे गटाचे आमदार दुसऱ्या राजकीय पक्षात विलीन होऊनच अपात्रतेपासून वाचू शकतात अशी याचिका उद्धव ठाकरे गटाने दाखल केली होती. आता महत्त्वाचा मुद्दा आहे ते पक्षचिन्हाचा. या व अशा अधिक माहितीसाठी पाहत राहा शॉर्ट न्यूज मराठी आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका.